सो पहिलं तर मड इज वन ऑफ द फाईव्ह एलिमेंट्स ऑफ नेचर आणि जे मडचं ब्लॅक कलर आहे ते काय करतं ते सनचे सगळे कलर्स ॲब्झॉर्ब करतं अँड कन्व्हिन्स देम बॅक टू द बॉडी मग मड जे आहे इट रिटेन्स द मॉइश्चर फॉर लाँग पिरियड ऑफ टाईम अँड वेन इट इज अप्लाइड ऑन द बॉडी ते बॉडीचं त्या पार्टचं कूलिंग करतं म जे मठचं शेप आणि कन्सिस्टन्सी आहे हे आपण चेंज करू शकतो बाय ॲडिंग वॉटर टू इट आणि मठ जे आहे चीप आहे आणि इझिली अवेलेबल आहे मग एक मिनिस्टर होता जर्मनचा कॉल्ड इमॅन्युअल फेल्के ह्यालाच आपण म्हणतो क्ले पॅस्टर म्हणजे ह्याला म्हणायचे क्ले पॅस्टर आणि हे हा काय बोलला की जे अर्थचे नॅचरल फोर्सेस आहेत दे हॅव रिमार्केबल इफेक्ट्स ऑन द बॉडी आणि एस्पेशली ॲट नाईट नाईटला जास्त इफेक्ट्स असतात ह्या न अर्थच्या नॅचरल फोर्सेसचे आणि हे इफेक्ट्स आर की इट रिफ्रेशेस द बॉडी आणि वून्स अँड स्किन डिसऑर्डर्स वगैरे असतात हे बॉडीवर माती लावल्यामुळे ते नॅचरली क्युअर होतात हील होतात आणि ही बिलीव्ह दॅट द बॉडी इज रिपेअर्ड विथ द एलिमेंट फ्रॉम विच इट इज अज्युम टू बी मेड म्हणजे आपली बॉडी ज्या एलिमेंट्सनी बनली आहे त्याच एलिमेंट्सनी ती ऑब्विस्ली रिपेअर होणार मग ॲडॉल्ट जस्ट नावाचा एक पर्सन होता ही बिलीव्हड की ऑल द डिसिज डिसिजेस आणि एस्पेशली जे नर्वस सिस्टमचे डिसिजेस आहेत हे कसे क्युअर होतात बाय स्लीपिंग ऑर लाईंग ऑन द अर्थ ॲट नाईट रात्री जमिनीवर झोपलं तर हे असे डिसि म्हणजे ओवर लाँग पिरियड ऑफ टाईम हे असे डिसिजेस क्युअर होतात मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मड ह्यात पाच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स इज जी माती आहे इट रिमेन्स मॉइस्ट आणि कूल फॉर लाँग पिरियड ऑफ टाईम it is rich in minerals and natural chemicals the cool moisture in the mud it relaxes the pores of the skin it drains blood to the surface it relieves inner congestion and pain and it promotes heat radiation more the mineral property as it removes bad odor from the body mud has the capacity to keep clean and hygiene environment अँड त्याच्याकडे डिझॉल्विंग पावर असतं मग मोड्स ऑफ ॲप्लिकेशन ह्याचे दोन मेथड आहेत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मग इज लोकल मड ॲप्लिकेशन म्हणजे मड ही डिरेक्टली स्किन सरफेसवर एका पर्टिक्युलर एरियाला अप्लाय केली जाते फॉर एक्झाम्पल ॲबडॉमिनला नीला शोल्डरला किंवा फोरहेडला आणि हे वीस ते तीस मिनिट ठेवलं जातं मग सेकंड टाईप इज फुल मड बाथ ही जास्त इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे ह्यात काय होतं अख्ख्या बॉडीवर टो ते हेडपर्यंत अख्ख्या पार्ट सगळ्या बॉडीवर सगळ्या पार्ट्सवर पार्ट पार्ट मड अप्लाय केली जाते मग टाईप्स ऑफ सॉय सॉईल हे जे म्हणजे सॉइल आहे ह्याचं कंपोजिशन वेरीज अकॉर्डिंग टू द प्लेस ऑफ ओरिजिन आणि जे मडची प्रॉपर्टी आहे इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन आणि काइंड ऑफ क्लोरा अँड फॉर्न ऑफ दॅट रिजन मग फर्स्ट जे आहे दॅट इज ब्लॅक मड ब्लॅक मड याला जर आपण म्हणतो डार्क कॉटन सॉईल आणि त्याला ग्री त्यात ग्रीझीनेस आणि इट इज सुटेबल दिस वाली मड इज सुटेबल फॉर मड थेरपी ॲज इट इज रिच इन मिनरल्स अँड ऑल्सो रिटेन्स वॉटर फॉर लॉंग अ पिरियड ऑफ टाईम आणि इट शुड बी ऑलवेज बी फ्री फ्रॉम कंटॅमिनेशन अँड एनी काइंड ऑफ पल्युशन मग नेक्स्ट टाईप ऑफ मड इज फँगो फो इज द थर्मल मड ऑफ हॉट स्प्रिंग्स जी हॉट स्प्रिंग्समधली माती असते थर्मल मड असतं दॅट इज फो मग थर्ड टाईप इज मोर मोर इज पीट बेस्ड ऑर्गॅनिक मड जे पीट्स असतात त्या जे ऑर्गॅनिक माती असते दॅट इज मोर मग फोर्थ इज मड फ्रॉम डीप डेड सी मड फ्रॉम डेड सी जे मड फ्रॉम डेड सी असतं त्याची खूप भारी क्वालिटी असते इट एनहान्सिस ब्युटी इट हॅज ब्युटिफाईंग अँड थेराप्युटिक पावर्स कारण इट कंटेन्स मोर दॅन ट्वेंटी काइंड्स ऑफ सॉल्ट्स अँड मिनरल्स आणि त्यात प्रॉपर्टी असते टू हील ऑल काइंड्स ऑफ स्किन डिसऑर्डर्स आणि स्पेशली त्यात ना सिलिकेट्स असतात सिलिकेट्समुळे जे आहे मड फ्रॉम डेडसीचं डेड सीवाल्या मातीचे जी मास्क बनवले जातात ना दे आर व्हेरी बेनिफिशल फॉर सॉफ्टनिंग आणि क्लेन्झिंग ऑफ स्किन आणि दिस मड ऑल्सो एनहान्सेस ब्लड सर्क्युलेशन अँड लिव्स द स्किन विथ ग्लो मग डॉक्टर ऑफ मड सिलेक्शन जे मड आपण घेतो ट्रीटमेंटसाठी ती कोणती पाहिजे इट शुड बी ब्लॅक कॉटन सॉईल आणि त्यात ग्रीझिनेस पाहिजे आणि इट शुड बी फ्री फ्रॉम पल्युटेन पल्युशन आणि कंटॅमिनेशन आणि वापरायच्या आधी जी मड आहे ती ड्राय केली पाहिजे मग त्याचं पावडर बनवलं पाहिजे आणि इट शुड बी सीव टू सेपरेट द स्टोन्स ग्रास पार्टिकल्स अँड अदर इम्प्युरिटीज मग मड थेरपी मड थेरपी इज यूज इन टू फॉर्म्स मड पॅक आणि मड बाथ मग मड हे आता चार फॉर आईज फॉर हेड फॉर फेस आणि फॉर ॲबडॉमिंट my first is mud pack for eyes the pack is typically 9 into 6 size and it is placed on the eyes for 20 to 30 minutes An eye mud pack helps in relaxing the eyes it is good for those who require to sit in front of the computer for long hours but therapeutically it reduces irritation itching or other allergic conditions such as conjunctivitis and hemorrhage of the eyeball it also helps in correcting refractive errors like short or long-sightedness. It is effective in glycoma where it works to reduce the eyeball tension. My second is mud pack for head. A head mud pack is usually thick, narrow band, it is applied over the forehead and it helps to heal congestive headache pain quickly. My third is head mud pack for face fine mud is used for the face the paste is evenly applied on the face and kept for 30 minutes it helps in improving the complexion of the skin it in cases of acne it helps by absorbing excess oils and toxins from the skin it also helps in reducing dark circles around the eyes mud, mud pack for abdomen the size of the mud pack for abdomen is usually 10 into 6 into 1 the mud pack is applied for twenty to thirty minutes. and abdomen mud pack helps in all kinds of indigestion. It is very helpful in decreasing the intestinal heat and stimulates peristalsis. Ma mud bath mud or clay bath is another type of treatment it is applied in the same way as the packs, but only on larger scale on the entire body. In this, mud or clay is first ground and then sifted to remove and then sieved to remove all the impurities and then made into small paste mixed with hot water mud is applied to full body either in sitting or lying down position mud is kept for 45 to 60 minutes and ideally exposed to sunlight a mud bath helps in increasing the blood circulation and energi energizing the skin tissues it, it helps in cleansing and improving the overall skin means the complexion it clears the spots and patches on the skin following the skin disorders or due to smallpox. Regular mud baths may be considered as natural beauty treatment procedure as it also helps in improving skin complexion and reducing spots and patches, possibly the result of some disorders like skin disorders like chickenpox or smallpox. Mud baths are also useful in many skin diseases such as psoriasis urticaria leprosy and other skin allergic condition this, ba this bath is valuable in getting relief from rheumatic pain or pain in the joints caused by injuries care should also be taken to avoid patient catching a ch uh, chill during the bath